नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहत आहे भारत ट्वेंटी फोर अपडेट न्यूज भारत ट्वेंटी फोर अपडेट न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता आजच्या ठळक बातम्या सांगली जिल्हा परिड समाज जनगणना मोबाईल ऍप चे उद्घाटन प्रतिनिधी शिराळा महाराष्ट्र परीड धोबी सेवा मंडळ सांगली जिल्हा कार्यकारिणीची मीटिंग संपन्न झाली यावेळी सांगली जिल्हा धोबी समाज जनगणना मोबाईल उद्घाटन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष सुनील गुरवसर परीड समाज जिल्हा अध्यक्ष मनोहर साळुंखे व जिल्हा कार्यकारिणीतील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले या मीटिंगचे स्वागत प्रास्ताविक माजी जिल्हा अध्यक्ष अशोक शिंदे यांनी केले या ॲप लिंकद्वारे आपली कौटुंबिक माहिती भरल्यास सांगली जिल्ह्यातील तालुका व वा गावश्वर वाईज परीट समाज बांधवांची लोकसंख्या करण्यास मदत होईल जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी आपली माहिती या लिंकवर जाऊन भरावी जनगणने जा सहकार्य करावे व आपण सांगली जिल्ह्यातील परीट समाज बांधवांना ही माहिती भरण्यास सांगावी असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष संजय साळुंखे यांनी केले तसेच ऑनलाईनद्वारे महाराष्ट्र परीट धोबी सेवा मंडळाचे प्रदेश अध्यक्ष राजेंद्र शेठ खैरनार यांनी उपस्थिती दर्शवली व शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख रवी यादव यांची शिराळा तालुका ओबीसी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व नूतन कार्यकारिणीतील सदस्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा व तालुका कार्यकारिणीतील समाज बांधवांनी कामाची माहिती दिली या मिटिंगसाठी सांगली जिल्हा अध्यक्ष मनोहर साळुंखे जिल्हा कार्याध्यक्ष संजय साळुंखे जिल्हा उपाध्यक्ष अनिल साळुंखे जिल्हा उपाध्यक्ष कुमार गायकवाड जिल्हा संपर्क प्रमुख रवी यादव शिराळा युवा अध्यक्ष रोहन परीट राजेंद्र पावसे बबन महिला शिंदे महिला अध्यक्ष शर्मिलाताई शिंदे राज्यस्तरीय सदस्य सुमनताई परीट सूर्यकांत परीट सुनीता ह राक्षे शोभाताई साळुंखे जयश्रीताई गायकवाड साधना चन्ने सूर्यकांत परीट दीपक राक्षे विनायक शिंदे महेश परीट दीपक गायकवाड दिगंबर साळुंखे सुनील कदम तसेच जिल्हा व तालुका कार्यकारिणी सदस्य महिला समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा सचिव विजय खेडकर यांनी आभार मानले रोहित पाटील यांची उपोषणाच्या काळात प्रकृती बिघडली टेंबूच्या पाण्यासाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणाऱ्या रोहित पाटील यांची तब्येत दुपारनंतर कोसळली शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तपासणी करून औषधोपचार केले सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून आंदोलनात सहभाग ठाम चालू ठेवला आहे कवठे महाकाळ तासगाव विधानसभा मतदारसंघातील आठ गावांचा समावेश टेंबू योजनेत करावा यासाठी आमदार सुमताई पाटील व त्यांचे सुपुत्र रोहित पाटील यांनी सोमवारपासून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे संपूर्ण सांगली जिल्ह्यातून आलेले लोकप्रतिनिधी व लोकांशी संवाद ते रविवार व सोमवार या दोन्ही दिवशी साधत आहेत विश्रांती न घेतल्यामुळे दुपारनंतर त्यांची तब्येत बिघडली घसादुखी ताप वाढला भाषण करतेवेळी आवाज स्पष्ट येईना झाला व त्यांना अशक्तपणा जाणवू लागला त्यामुळे रोहित दादांनी उपोषण मंडपातच विश्रांती घेतली जोपर्यंत माझ्या मतदारसंघातील आठही गावांना टेंबूच्या विस्तारित योजनेत समावेश करून घेणार नाहीत तोपर्यंत मी या आंदोलनातून माघार घेणार नाही सांगली जिल्हा विभागीय उपसंपादक अशोक मासा महाडिक युवा शक्तीने इस्लामपूर येथे आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेसाठी भर पावसात विद्यार्थी विद्यार्थिनी नोंदवला सहभागाचा उच्चांक माननीय राहुल महाडिक दादा यांच्या वाढदिवसानिमित्त इस्लामपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेसाठी जवळपास एक हजार विद्यार्थी विद्यार्थिनी सहभाग नोंदविला स्पर्धेचे उद्घाटन डॉक्टर एन बी राजपूत व्यंकटेश्वरा स्कूलच्या प्राचार्य शिंदे मॅडम डॉक्टर व्ही एस नेर्लेकर शाळेचे मुख्याध्यापक जाधव सर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले महाडिक यांच्या उपस्थितीत लकी ड्रॉ घेण्यात आला त्यामध्ये कामेर येथील लहान मुलीला रेंजर सायकलची भेट देण्यात आली वाढदिवसानिमित्त खास पुणेरी पगडी शेला घालून राहुल महाडिक दादांचा सत्कार करण्यात आला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ इस्लामपूर पोलीस ठाण्याचे असिस्टंट पोलीस निरीक्षक सागर बरुटे यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमास उद्योजक केदार पाटील धीरज कबुरे ज्येष्ठ नागरिक धोंडीराम करे महादेव करे सिद्धार्थ साळुंखे माननीय नगरसेवक चेतन शिंदे विशाल शिंदे सत्यवान रासकर पैलवान किरण पाटील मनसेचे उदयसिंह पाटील सतीश पवार पैलवान बबन शिंदे आदी मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे संयोजन रवींद्र विरकर संकेत भंडारे अखिलेश शिंदे सुधीर वाघ कृष्णानाथ गोसावी वैभव हवालदार प्रथमेश निकम तन्मय माने अमृत गुंड रोहित परीट ऋषिकेश पाटणकर सुदाम चव्हाण यांनी केले कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक आयोजक सुजित थोरात सूत्रसंचालन अस्मिता खटावकर व आभार मयुरेश शेजाळे यांनी मानले